हे नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवरती. आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय. आता वाजले किती वाजले, 9:30 वाजलेत आता, मी बघितलेलं नाही घडलं. आणि सकाळी आमचा आता डाएटचा प्लॅन पुन्हा चालू झालाय. म्हणजे जे साहित्य संपलं होतं ते आम्ही पुन्हा आणले. आणि हा माझा ब्लॅक टी म्हणजे चहा नाही, ॲक्च्युअली ते डाएटचं सगळं आहे. तर ते घ्या लागले. आणि आमच्या आज भाई साहेबांचा प्लॅन आहे, एक मस्त खास असा प्लॅन आखला आहे तिने. म्हणजे तिने मला रात्रीच सांगितले, इथं लय उजेड यायला लागले, मी इकडं जाऊन बोलते. मला रात्रीच तिने फोन करून सांगितलं होतं, कारण तिने तो प्लॅन रात्री आखलेला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी पण केली होती. मग मी म्हटलं मला पण पाहिजे म्हणून तो आज माझ्यासाठी पण अंमलात आणण्याचं चालू आहे. म्हणजे एक थोड्या वेळानं आत्ता उठली आहे नुसतीच ती, तुम्हाला सांगतो 9:30 वाजल्यात झोपून होती. आणि एक थोड्या वेळानं आंघोळ केल्यानंतर मग मी पण आवरणार माझा, आणि तिथनं पुढं मग तुम्हाला दाखवत होतो. पर्यंत व्हिडिओवरती कायम राहा. जे नवीन नवीन बघतायत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आम्हाला जरा पुढे घालवा की सबस्क्राईब वाढू देत आमचं. तर ठीक आहे, जास्त वेळ नाही लावत. माझा डाएटचा प्लॅन आहे तो काय म्हणतात त्याला, गार व्हायच्या आधी घेतो पडदेरी. पिक्चर कुठला लागलाय, माझा पिक्चर लागलाय. तर ठीक आहे, मी पहिला पाणी घेतोय. नंतर मी तर माझं डाएटचं पाणी पण पिऊन झालंय. आणि प्रिया पण आल्या आत्ता जस्ट आंघोळ करून. आणि मी जे मागाशी म्हटलं होतं, तिने एक प्लॅन केलाय, तो दुसरा तिसरा काही नाही, काय दिसतंय काय, जराशी तयारी चालली आमची. आणि तवा कुठे गेला, इथं ठेवलं. हां बघा, इथंच आहे हा तवा. बघून लक्षात आला असेल तुमच्या की आंबोळी करणार आहे प्रिया. कारण की तिनं रात्री मी कामावर गेल्यानंतर 10:30 करून एकटीनंच खाल्ल्या. आणि मी फोन केला होता त्यावेळी, मला सांगितलं की मी करून खाल्ल्यात, म्हणून आता हे गडबडीनं करायचं चालले. तर बाकी सगळं साहित्य घेतलंय करून आता तयार. आता काय रेसिपी दाखवणार नाही मी, पण थोडं इकडं तिकडं दाखवणार. व्हिडिओवरती कायम राहा, बघत राहा. आवडत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आंबोळी घाल. मित्रांनो, आपलं पीठ असं तयार झाले. तर मित्रांनो, आपलं आंबोळीसाठी जे लागणारं पीठ होतं तयार करून झाले. त्यात काय काय लागणार साहित्य होतं ते पण घातले. पण आमच्याकडे टोमॅटो नाही, कोथिंबीर नाही, आम्ही गेलेलोच नाही बाहेर. म्हणजे मी बाहेर जातोय पण घेऊन आलेलो नाही, कारण की प्रियानं मला सांगितलेलं नाही, काय संपले नाही ते. आणखीन काय बारीक सारीक इकडं तिकडं जे संपले ते नाही, जसे आहे तसे खावावे लागणार आहे. ठीक आहे, पण प्रिया भारी करते मला माहीत आहे, ब्रँड करते भारी हॉटेलसारखी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी चटणी आम्ही करणार नाही, करतोय दरवेळी पण यावेळी करणार नाही. कारण मीच म्हटलं होतं की थोडीशी चहासोबत आंबोळी ट्राय करायची, चहासोबत पण भारी लागतेच म्हणून. तर ठीक आहे, झाली ना तुझं? तर झालंय बघ, पीठ दिसते का, पाणी घातलं होतं, घातलंय. तर मित्रांनो, आपण गॅस लावलाय आणि तवा बऱ्यापैकी गरम पण झालाय. त्या बोंबड्या यायला लागल्यात, काय म्हणायचं त्याला, बुडबुड्या यायला लागल्यात. तर कांद्यानं मस्त पैकी तेल लावून ग्रीस करून घ्या. ग्रीस करून घ्या त्याला तेला. कांद्यानं खूप छान, कांदा किंवा केळाचं ते असते ना, ते केळानं पण करतात. कशानं करतात? नारळाच्या आपल्या ती शेंडी असते ना, ब्रशनं करतात. नारळाच्या शेंडीने पण करतात. ऑइल पेंटच्या ब्रश, ऑइल पेंटचा नसते तो, जेवणातला ब्रश असते. मित्रांनो, अशी आपली मस्त पैकी एक आंबोळी टाकलेली आहे. आणि अशा तऱ्हेने मित्रांनो, आपली एक आंबोळी तरी तयार होण्याच्या मार्गावर आहे. परतल्या तिला आत्ताच तुम्ही बघितलंच. आणि अजून आम्ही चहा ठेवायचा, ग्रीस चहा ठेवायचा विसरलं, मला ठेवायला लागते. ठीक आहे, झालंय. आता खाण्यासाठी तरी रेडी झाली. आणि मी चहा नाही पण तशीच खाणार आहे. पहिला बघतो कशी झाली. पहिला मीठ चेक करणार आणि मग बघतो आपलं काय करायचं. तर मित्रांनो, आमच्या पहिल्या आंबोळीतली ही आंबोळी आम्ही खातोय. भारी झाली, मी बघितली खाऊन.
थोडासा तुकडा मोडून आणि आत्ता व्हिडिओसाठी तुम्हाला दाखवायला भारी झाले, एक नंबर झाले. त्यात थोडंसं आणि टोमॅटो असतं तरी चाललं असतं, कोथंबीर पण नाही आहे तरी पण एवढं भारी झाले. एक दिवस काय करतो माहिती का, त्याचा प्रॉपर व्हिडिओ आम्ही करतो सगळा, है ना, चटणी सपट आणि तुम्हाला दाखवतो. एवढं भारी झाले आता हे डोश्यासारखं लागायला लागले. आता जो आम्ही परवा डोसा खाल्ला का तिथे तसं लागायला लागले. होय या तुम्ही पण काय. तर मित्रांनो, प्रियाने चहा पण ठेवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा चहा तयार झाला आहे. मी आता चहा आणि आंबोळी खाणार आहे. तर ठीक आहे, ॲक्च्युली आंबोळी म्हणजे उत्तप्पा टाईप झाले आमचं सगळं मिक्स मिक्सचर. आणि तुम्हाला दाखवतो मी आवरेपर्यंत माझं एवढ्या सगळ्या प्रियाने केलं. आणि वास पण मस्त यायला लागलाय, भारी. थांबा, थंबनेलसाठी एक फोटो असं एवढं हे करून घेतो मी माझं. हा असं एवढं असेल म्हणजे नंतर थंबनेल गावत नाही एकदा असं होते प्रॉब्लेम. आणि चहा बघा, चहा पण झालाय, दुधाचं आहे ना. आणि अजून एक दोन आंबोळी करायची राहिल्या, थोडंसं पीठ राहिले, त्याच्यानंतर प्रिया खाईल, नंतर पण मी तर आत्ताच खाणार. तर या तुम्ही पण खायला आणि जास्त काय लांबड लावत बसणार नाही, मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे थोड्या वेळात. तर मित्रांनो, या खायला चहा आंबोळी. मी खायला सुरुवात केली आणि व्हिडिओ करायला माझ्या लक्षातच नव्हता एवढं मी त्यात बुडून गेलो होतो, कारण बारीक झाले. तुम्ही पण या खायला. आणि आता काही जमणार नाही मला माहिती व्हिडिओच्या माध्यमातून, पण तुम्ही करून तुम्ही खा. आणि कधीतरी इकडे भागात आला सा की कॉल करून कळवा, म्हणजे नवीन आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनी मेसेज करा, म्हणजे मला पण कळेल भाग म्हणजे रंकाळ्या साईडला. तर ठीक आहे, पहिलं खातो मी नंतर बोलू. आणि मित्रांनो, व्हिडिओचा करू येते एंड, कारण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, राम राम, टाटा, बाय बाय. आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवा. आवडला तर लाईक करा, जमलं तर शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.